नमस्कार, माझे नाव समर्थ सुधाकर कुलकर्णी। मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। गोष्टीचे नाव आहे लोभी समोसेवाला। एका गावात एक रघु समोसेवाला म्हणून होता। त्या गावाचा बाजार फक्त बुधवारी भरायचा। मग गावाचा बाजार बुधवारी भरत होता म्हणून बाकीच्या वारी कोणच नसायचं बाजारात। एके बुधवारी रघुच्या समोसांना खूप गर्दी होती आणि एक विष्णू नावाचा माणूस तिथून जात होता। तो बाजाराकडे बघितला तर तिथं खूप गर्दी दिसली। त्याचं समोस्याकडे लक्ष गेलं तर तिथं खूप गर्दी होती, म्हणून त्यांनी समोसे विकायचं ठरवलं, कारण त्या पैसे मिळावे म्हणून। मग त्यांनी समोस्याचा धंदा सुरू केला। त्यांनी पहिला म्हणला, या या या, जे पण माझ्या हातचे समोसे खातील त्यांनी बोटे चाटत चाटत जातील। मग तसंच झालं। पण विष्णू मिक्स बंद झालेले मसाले वापरत होता म्हणून ते चांगले लागत होते हे रघुला कळल्यानंतर रघुने एक युक्ती रचली। त्यांनी दुकानात औषधं गोळ्या विकायला लागला। मग एके दिवशी दोन गाववाले, राम आणि मंगेश, त्यांचं बघून सगळे पाच गाववाले आले। अजून राम, मंगेश, महेश, आर्यन, सुधाकर आणि समर्थ आले। मग त्यांच्या मागं मागं लल्लन कालिया हे आले। मग गावाच्या सरपंचाला पण बोलवलं। गावाच्या सरपंचाचे नाव होते लक्ष्मीकांतला जे ते कळल्यानंतर लक्ष्मीकांतला कळालं की विष्णू समोस्यात बंद झालेला मसाला घालतो। ते कळल्यानंतर विष्णू सॉरी लक्ष्मीकांत जात लगेच जातो त्याच्याकडं। लक्ष्मीकांत, सगळे गाववाले व रघु जातात त्याच्याकडं। परत लक्ष्मीकांत म्हणतो, हे बाहेर रे, तुला आता चांगलाच धडा शिकवतो, तुला पोलिसातच देतो। मग त्यांनी म्हणतो काय झालं सरपंच, आज असे का समोसे मागतायत तुम्ही? मी तुझे समोसे मागायला नाही आलो, तुला चांगलाच धडा शिकवायला आलो। मग तो म्हणतो, अहो मला का धडा शिकवतात? मग ते धडा मला का धडा शिकवतात म्हणल्यावर पोलिसांना फोन करतात। तेवढ्यात पोलीस येतात आणि सगळं खरं काय पकडून देतात आणि मग परत रघुच्या समोस्यांना गर्दी लागते। याला तर म्हणतात अति तिथे माती।